आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र। तर मुलुक महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीलाच राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी येते, कारण एका बाजूला आपण पाहिलं की शिंदे गट आणि दुसरीकडे असलेला उद्धव गट यांच्यामध्ये आता मराठीच्या टक्केवारीवरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। मराठी माणसाला मुंबईबाहेर हद्दपार कुणी केलं यावरून थेटपणे आरोप प्रत्यारोप झडू लागले आहेत। शिंदे ठाकरेंमध्ये मराठी टक्क्याचं राजकारण आता चांगलंच रंगायला सुरुवात झालेली आहे, कारण सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामधून मुख्यमंत्र्यांवरती केलेली टीका आणि ही टीका जिव्हारी लागल्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून थेटपणे उद्धव ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळेच नव्या वादाला तोंड फुटलंय। मराठी टक्क्यावरून राजकीय टोलेबाजी, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल, शिवसेनेचाही एकनाथ शिंदेंवर पलटवार। देशाची आर्थिक राजधानी मुंबई, देशभरातून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबापुरीत येतात। ही मुंबापुरी मराठी माणसांची असली तरी मुंबईत मराठी माणूस उरला नाही। मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाल्याचं वास्तव नाकारून चालणार नाही। एकेकाळी गिरगाव, लालबाग, परळ, दादर या भागात मराठी भाषिकांचा दबदबा होता, पण गेल्या काही दशकात या परिसरातून मराठी भाषिकांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे आणि याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय। शिवसेनेमुळे मुंबईतून मराठी भाषिक हद्दपार झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी जर हिम्मत असेल तर। गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मतं मागितली, मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, का तो विरार, बदलापूर, वांगणी इकडे गेला। एकनाथ शिंदेंची ही टीका शिवसेनेच्या चांगली जिव्हारी लागली आहे। शिवसेनेनं मुंबईत मराठी माणसाला आधार दिला असून शिवसेनेमुळेच मुंबईत मराठी भाषिक टिकल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। तसंच भाजपच्या परप्रांतीय प्रेमावरही शिवसेनेनं सवाल उपस्थित केले। आपल्या मुंबईमध्ये 3 खासदार आहेत बीजेपीचे, त्याच्यात 2 मराठी आहेत। आपल्या मुंबईमध्ये 17 आमदार आहेत, त्याच्यामध्ये 7 आमदार अमराठी आहेत बीजेपीचे अमराठी। महापालिकेत 82 नगरसेवक आहेत, त्याच्यात जवळजवळ 70 अमराठी आहेत। मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठी टक्क्याचा वाद उकरून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ज्या काळात मुंबईतील मराठी माणूस कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात स्थलांतरित होत होता तो रोखण्याचा प्रयत्न आज आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांनी का केला नाही असा प्रश्न मुंबईतील उरल्या सुरल्या मराठी भाषिकांना पडलाय। कारण मुंबईत मराठी भाषिक टिकून राहावा यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत हे उघड सत्य आहे। मुंबईतील मराठी टक्का घसरण्याला सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहेत, मात्र निवडणुकीत मतं मिळवण्याकरता राजकीय पक्षांकडून मराठी अस्मितेचा चपखलपणे वापर केला जातो हा आजवरचा अनुभव आहे। आता मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळेच मुंबईतील मराठी टक्क्याचा वाद उकरून काढण्यात आलाय आणि निवडणुका होईपर्यंत अशा प्रकारे भावनिक मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत। तर येत्या काळातील मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि त्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे मराठीचा ट्रम्प कार्ड म्हणून वापर केला जाणार आहे। 2001 सालापासून मुंबईमध्ये मराठी माणसाची नेमकी टक्केवारी किती आहे यावरती एक नजर टाकूयात आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून। खरं तर यापूर्वीच जर आपण विचार केला तर मराठी भाषिक किती होते, वर्ष 2001 45,23,000 इतकी मराठी माणसाची संख्या होती एकट्या मुंबईमध्ये। त्यानंतर मात्र ही आकडेवारी किती बदलत चालली आहे त्यावर एक नजर टाकूयात। वर्ष 2011 44,00,000 मराठी माणसाची टक्केवारी ही यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा गाजणार एवढं नक्की। 2022 हाच आकडा
25-26% जो आहे तेवढा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर एकंदरीतच ही टक्केवारी पाहिल्यानंतर येत्या काळामध्ये मुंबई महापालिका निवडणूक असू देत किंवा महाराष्ट्रातलं राजकारण असू देत त्यामध्ये थेटपणे मराठीचा मुद्दा हा चर्चेला जाणार यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। त्यानंतर आता आणखी एक दिवसभरातील महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेटपणे आता पूर्वीचं सरकार आणि आत्ताचं सरकार याची तुलना केलेली आहे। ही तुलना आहे कारण राज्यातील शिंदे सरकार आणि पूर्वीच्या ठाकरे सरकारच्या कारभारावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्षांनी ठाकरे सरकारची तुलना थेटपणे रिक्षाशी करतानाच सध्या असलेल्या शिंदे सरकारची तुलना ही बुलेट ट्रेनशी केलेली आहे। सरकारवरून आमने सामने भाजपची ठाकरे सरकारवर टीका, शिवसेनेचं भाजपला थेट आव्हान। शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं खरं, मात्र नव्या सरकारच्या स्थापनेत नव्या राजकीय संघर्षाची बीज पेरली गेलेली आहेत। शिंदे सरकार आणि ठाकरे सरकारच्या कारभारावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला आहे। भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तत्कालीन ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। तसेच रिक्षाशी महाविकास आघाडी सरकारची तुलना करत नव्या वादाला तोंड फोडलंय। एकीकडे बुलेट ट्रेन आहे दोघांची, दुसरीकडे ऍटो होता, 3 तासाचा ऍटो आणि बुलेट ट्रेन, या दोघांचाही जर फरक बघितला मागच्या 2.5 वर्षाचे आणि या पुढच्या 2 वर्षाचे दोन्ही मिळून 5 वर्षाचे काम आमचं सरकार करेल। नवा शिंदे फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगानं काम करत असल्याचा दावाही बावनकुळेंनी केलाय। महाविकास आघाडीतील नेत्यांनी नव्या सरकारच्या कार्यपद्धतीवरून टीकेची झोड उठवली आहे। राज्यातील विकास कामं रखडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला होता। तसंच पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरूनही शिंदे सरकारला फटकारलं होतं। आजपर्यंत किती महिने झाले तुम्हाला माहिती आहे, 2 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला तरी राजीनामे पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत। पालकमंत्र्यांच्या बद्दल देखील एकेका जिल्ह्यामध्ये दोघं तिघं इच्छुक आहेत, मग शेवटी पालकमंत्री कोणाला करायचं असाही यक्ष प्रश्न काही त्यांच्यासमोर आहे का काय, याचंही स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। विरोधकांच्या या आरोपावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आलाय। राज्यात सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारनं पूर्वीच्या सरकारचे अनेक निर्णय स्थगित केले तर काही निर्णय फिरवले आहेत, त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। तर चंद्रशेखर बावनकुळे इतक्यावरच थांबलेले नाही आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक घणाघात केलेला आहे। सध्या असलेली शिवसेना ही शिवसेना नसून केवळ यातला उद्धव ठाकरे गट शिल्लक राहिल्याचा थेटपणे त्यांनी आरोप केलेला आहे। तर येत्या काळामध्ये शिवसेना ही फक्त भाजपसोबत असल्याचा देखील घणाघात त्यांनी केला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीकडे किंवा उद्धव गटाकडे, आता उद्धव गट राहिला, या गटाकडे जे काही कार्यकर्ते शिल्लक असतील, जनता असेल, त्यांना कन्व्हिन्स करणे, कारण त्यांना कन्फ्यूज केला गेला, कन्फ्यूज करून आपल्याकडे जे काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्याकडे जे काही परिवार ठेवले आहेत, जे काही गावात काही परिवार आले असतील त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि प्रत्येक घरी जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव गटाकडे परिवाराला आम्ही सांगणार आहोत की मागच्या 2.5 वर्षात ज्या पद्धतीने हे सरकार गेलं त्या पद्धतीनं आमचं सरकार हे तुम्हाला मदत करेल, आमचं सरकार हे तुम्हाला त्या ठिकाणी योजना देतील। बावनकुळे अजून खूप म्हणजे त्यांना अजून काही माहीत नाही, नॉलेज नाही इतका राजकारणाचं। ते MSC मध्ये कॉन्ट्रॅक्टर होते आणि नंतर मग त्यांनी त्या ठिकाणी MSC मंत्रीपद मिळालं आणि नंतर मग आता MLC मिळाली। ते जरी समजा आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असले तर त्यांना नॉलेज कमी आहे, त्यांना माहीत नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः अनेक सभा घेतलेल्या आहे, यांनी सरकार चालवलेलं आहे। बावनकुळे यांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य केलं,
केलेला आहे। ते म्हणतात की एकही कार्यकर्ता शिवसेनेसोबत राहणार नाही, आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा परिचय हा येणार आहे। आगामी ना, त्याच्यात तुम्ही पुरोगामी नाही झालात म्हणजे मिळवलं, मागे पडलात नाही म्हणजे मिळवलं, कारण नुसते कुळी बावन असून चालत नाही, याच्यात पण काहीतरी असावं लागतं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पैठण इथल्या झालेल्या जाहीर सभेमध्ये थेटपणे शहाजी बापू यांनी आव्हान केलेलं होतं आणि आव्हान देत असताना दुसरीकडे आणखी एक खुर्ची वाढवा चंद्रकांत खैरेंसाठी असा थेटपणे आरोप केलेला होता। तर दुसरीकडे आता त्याला देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे चंद्रकांत खैरे यांनी देखील, तर मातोश्रीवरती या, तुमच्यासाठी खुर्ची ठेवणार असा देखील घणाघात त्यांनी लगावला। बुमरे साहेबांची एक चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून दोन खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होत्या कोपऱ्याला, पुढं नाही त्या, आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती। मग त्या दोघांना कळलं असतं की बुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते। शहाजी बापू चांगले आहेत तर मग त्यांना परत बोलव ना, आव्हान करतात। शहाजी बापूंना मी त्यांना संपर्क करेन की बाबा तुम्ही उद्धव साहेबांच्या बाबतीत तुमचं मत चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, मग कशाला इकडे तिकडे जातात आणि तुम्हाला काय देणार आहे? एक तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघात लोक आता होर्डिंग लावा लागले कुठे गेले कुठे गेले म्हणून, त्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी उद्धवजींकडे चला। मग तेच माझा तोच प्रश्न होता, त्यांनी दोन खुर्च्या मांडायला सांगितल्या, तुम्ही आता आव्हान करता शहाजी बापूंना की तुम्ही या उद्धव ठाकरेंकडे, मग तुम्ही तिथं 40 खुर्च्या टाकून त्यांचं स्वागत कराल? त्यांनी दोन खुर्च्या टाकायला सांगितल्या मातोश्रीवर किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे 40 सोडून 16 लोक जे आहेत ते सोडून बाकीचे लोक कोणतेही कधी पण येऊ शकतील। तर 100 कोटी वसुली प्रकरणासंदर्भातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। या वसुली प्रकरणासंदर्भामध्ये असलेल्याच तपास अधिकाऱ्याची थेटपणे बदली करण्यात आलेली आहे। 100 कोटी वसुली प्रकरणी अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। तर या प्रकरणामध्ये तपास अधिकारी तहसीन सुलतान यांची बदली करण्यात आलेली आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी यावेळेला या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। प्रशांत, 100 कोटी वसुली प्रकरणासंदर्भामध्ये असलेल्या तपास अधिकाऱ्याच्या बदलीची मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय, काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? नक्कीच महत्वाचा विषय आता आपल्याला म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं की आज अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, पुन्हा 14 दिवस त्यांना रिमांड देण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर ज्यावेळेस तपास होत असताना की तहसीन सुलतान यांनी खरं तर 100 कोटी खंडणी प्रकरणाची पूर्ण चौकशी केली होती, अनिल देशमुख यांची सातत्यानं चौकशी त्यांच्या माध्यमातूनच करण्यात येत होती, अनिल परब यांच्याही ईडी प्रकरणाची चौकशी तहसीन सुलतान यांच्याकडे होती, पण त्यांची बदली झालेली आहे, त्यांची बदली करण्यात आलेली आहे। रुटीन ट्रान्सफर आहे असं जरी सांगितलं जात असलं तरी मुदतीच्या आत त्यांची बदली झाल्यानं नक्की संशयाचं वातावरण तयार झालं असं आपल्याला म्हणता येईल। राजीव कुमार आता हे नवीन तपास अधिकारी असतील, नेमका कोणत्या कारणामुळे तहसीन सुलतान यांची बदली झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी याचीही माहिती येत्या दिवसात लवकरच नक्की समोर येऊ शकते। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी आहे गणपती विसर्जन काळातली। गणपती विसर्जन काळामध्ये थेटपणे शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यामध्ये झालेल्या राड्यात पिस्तूल प्रकरण देखील समोर आलेलं होतं। दादरमध्ये असलेलेच प्रभादेवी या ठिकाणी आलेले सदा सरवणकर यांच्याकडे असलेल्या पिस्तूलमधून गोळी झाडल्याचा थेटपणे आरोप करण्यात आलेला होता आणि या संदर्भामध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यासंदर्भातही सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता दादर पोलिसांनी यावेळेला केलेली मोठी कारवाई आपण पाहतोय। गोळीबार प्रकरण सरवणकरांना आता भोवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण पोलिसांना घटनास्थळावरती त्या ठिकाणी आणखी एक पिस्तूलमधून ज्यावेळेला गोळी झाडली जाते त्यानंतर असलेली पुंगळी देखील सापडलेली आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडलेला होता, राड्यात सरवणकरांनी गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि याचा आता सखोल तपास देखील पोलिसांतर्फे केला जातोय। माझ्या रिव्हॉल्व्हरमधनं माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही गोळी झाडली गेलेली नाही, कारण गरज नव्हती, माझ्याबरोबर एवढं चांगलं संरक्षण शासनाचं आहे, मला आणखीन ते रिव्हॉल्व्हर झाडण्याची काय गरज आहे कशासाठी? ते हे फक्त बदनामीचा भाग आहे। एक खरं आहे की तशा प्रकारची तक्रार शिवसेनेच्या सगळेच नेते जाऊन करत होते आणि त्यामुळे पोलिसांनी तशा प्रकारची तक्रार घेतली आहे आणि तक्रार घेतली आहे म्हणून त्यांना ते आवश्यक असेल ते मला दिलं पाहिजे, त्यांना जी जी माहिती आवश्यक वाटेल
ती पूर्ण माहिती मी पोलिसांना देईन आणि पूर्ण सहकार्य करेन. मला असं वाटतंय की लोकांना खरी गोष्ट समोर आली पाहिजे. कोणीतरी बदनाम करतोय म्हणून एखादा गुन्हा घेणं आणि त्याची सहानिशा करून त्याला दोषी ठरवणं हे मला वाटतं एक कायद्याचा भाग आहे, तो कायदा करेल. ज्या काही तक्रारी गेल्या त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड ते बाजूला उभे होते. त्यांची जी काही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली नोंद ती पोलिसांनी घेतली आहे आणि त्या जागेवर पाहणी केली आहे. त्यामुळे ज्यांना संरक्षणासाठी दिलेली गन ती शिवसैनिकावर उचलणं एवढं धाडस सर्वणकरांचं होतं याचा अर्थ आर्थिक बाजू मजबूत झाली आहे म्हणून एवढं धाडस केलं. मला वाटतं की अशा घटना ज्या होतात त्या घटना एखादी तुरळक घटना झाली त्या घटनेवर सरकार आणि पोलीस कारवाई करतील. त्यांना कुणालाही जर कुणी आरोपी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, माझ्या असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, एखादा गुन्हा घडला असेल किंवा त्या तपासामध्ये काय असेल मला त्याची संपूर्ण माहिती नाही, पण जी घटना झाली असेल त्या सरकार आणि मला वाटतं जे सरकार आमचं आहे ते सरकार कुणी असेल तरी त्या घटनावर योग्य निर्णय करेल, योग्य कारवाई करेल. सध्या संपूर्ण राज्यामध्ये दहशत आहे ती लंपी आजारासंदर्भातली. लंपी आजार झाल्यामुळे राज्यातील पशुधन जे आहे ते बळी पडताना दिसत आहे आणि त्यामुळेच शेतकरी देखील हवालदिल झाल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. मात्र लंपी संदर्भात 21 जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव असल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं आणि या संदर्भातली थेट पत्रकार परिषदही घेण्यात आलेली होती. 368 गावांमध्ये लंपीची जी आहे ती लस पोहोचवली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी हवालदिल झालेला आहे. या रोगाबद्दल असलेले गैरसमज आणि उपायांबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकरी या लंपी रोगाचे प्रसारक ठरू शकतात. स्पर्शामुळे एका लंपीबाधित जनावराचा हात लागून तोच हात दुसऱ्या जनावराला लागला तर मात्र दुसरं जनावर बाधित होऊ शकतं. लंपी आजार हा फक्त बैल आणि गायींना होतो, म्हशीला होत नाही असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर लंपीची धास्ती नेमकी कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आहेत राज्यातल्या त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. तर अगदी सुरुवातीला समजून घेऊयात लंपीची धास्ती जी आहे त्यामध्ये अकोला जिल्हा जर आपण पाहिलं तर बाधितांचा आकडा आहे 634. तर आत्तापर्यंत लंपी आजारामुळे बळी गेलेले ते म्हणजे 3. अकोला पाठोपाठ अमरावती. अमरावतीमध्ये या क्षणाला 314 जणांना लंपीची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू हा अमरावतीमध्ये देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर जिल्ह्यांची परिस्थिती जर पाहिली तर नगरमध्ये या क्षणाला 273 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे. नगर पाठोपाठ बुलढाण्यात जर पाहायला गेलं तर बुलढाण्यामध्ये 205 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे. आतापर्यंत 3 जनावरांचा लंपीमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर लंपीची धास्ती आहे पुण्यात देखील, कारण पुण्यामध्ये आतापर्यंत 3 मृत्यू तर 149 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे. त्यानंतर जळगावमध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत मृतांचा सर्वाधिक आकडा हा जळगावमध्ये आहे, कारण जळगावमध्ये आतापर्यंत 17 जनावरं जी आहेत ती लंपीमुळे दगावलेली आहेत. तर 154 जनावरांना अजून देखील त्याची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यानंतर लातूरमध्ये देखील 84 जनावरं ही लंपीग्रस्त आहेत. लातूरनंतर धुळ्यात आतापर्यंत 1 मृत्यू झालेला आहे लंपीची लागण झाल्यामुळे. तर लंपीग्रस्त असलेल्या पशूंची संख्या आहे 71. त्यानंतर साताऱ्यामध्ये परिस्थिती आहे ती म्हणजे बाधितांचा आकडा आहे तो म्हणजे 65 आणि आतापर्यंत लंपीमुळे एकाचा मृत्यू झालेला आहे. तर या संदर्भातली ज्यावेळेला पत्रकार परिषद घेण्यात आली या संदर्भातली प्रतिक्रिया अतिशय मोलाची आणि महत्त्वाची आहे, कारण अनेक समज गैरसमज लंपी संदर्भातले ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर निश्चितच दूर होतील. 5 लाख लसी आज परत प्राप्त होत आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुधन मंडल जे आहे विकास मंडल यांच्या उद्या 50 लक्ष लसी प्राप्तीसाठी टेंडर ओपन होत आहे. ते सुद्धा सर्वांना पुढच्या 1 आठवड्यामध्ये उपलब्ध होणार. तो सर्व शेतकरी और पशुपालकांना मी आश्वस्त करतो लस याच्या काही कमतरता नाही आहे. स्किन डिझीज अजिबात जुनोटिक नाही आहे. जुनोटिक नाही याच्या प्रकृतीच असं नाही आहे की माणसाला ते इन्फेक्ट करू शकत नाही. इन नो कंडिशन देअर इज नो इव्हिडन्स थ्रू आउट द वर्ल्ड ज्यामध्ये माणसाला संक्रमित करे. महाराष्ट्रातील जनतेला मी
ये एक तंत्र शुद्ध माहिती देतो, लंपी स्किन डिजीज अजिबात माणसाला होत नाही, गाय जरी संक्रमित असेल त्याच्या दुधाचे होणार नाही। सध्या राज्यातील 21 जिल्हे मध्ये लंपी जिल्हे लंपी याचे रुग्ण आढळून आलेले आहे। टोटल रुग्णांची संख्या 2664 आहे, ते राज्यातील 21 जिल्हे याचे 89 तालुके 89 इंग्रजी के लोगों ने सांगतो 89 तालुके मध्ये 2664 पॉझिटिव्ह लंपी पॉझिटिव्ह गाय या म्हैसा आमच्याकडे। आपण वेळीच पावलं उचलली गेले एक महिन्यापासून, लसीकरण आता वाढवलंय, मला वाटतं आज आतापर्यंत 6 लाख पशूंचं लसीकरण झालंय आणि आपल्याला मला वाटतं उद्याच आमचा राज्य सरकारच्या वतीने जो पुढाकार घेतला ते उद्याच टेंडर ओपन होतं आहे, आणखी नवीन 50 लाख म्हणजे आणि पहिले 25 लाख आहेत, साधारण 75 लाख वॅक्सिन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। ह्या वॅक्सिनेशनचा मोठा ड्राईव्ह आता आपण त्यासाठी घेतलेला आहे आणि सगळ्या आघाड्यांवर सरकार अतिशय सतर्क आहे, याचा अधिक प्रादुर्भाव आणखी वाढू नये या दृष्टीने सरकार अतिशय जागरूकतेने काम करत आहे। खूपच काळजीची गोष्ट आहे, तर लंपी आजार जो आहे तो गोठ्यामध्ये आहे, गायांना आहे, याबाबतीत सरकार म्हणून जे बारकाव्याने लक्ष दिलं पाहिजे ते न देता फक्त बातमी मात्र द्यायची का असं करू नये तसं करू नये, तुम्ही लसीकरणाच्या बाबतीत काय निर्णय घेतला, तुमची लस आहे का, लसीकरण लवकरात लवकर करणं अत्यंत आवश्यक आहे, या बाबतीत कोणतीही काळजी घ्यायची नाही आणि सरकार म्हणून ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे। ते कदाचित पितृपक्ष आता चाललेला आहे, आता लंपीवर सुद्धा काही निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलंय का काय मला माहित नाही, हे तुम्ही जीवन मरणाचे जिथे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, त्या बाबतीत सुद्धा हे सरकार गंभीर नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। तर महाराष्ट्रावरती आणखी एक टांगती तलवार होती, ती म्हणजे रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपासंदर्भातली, मात्र तुर्तास ती टळलेली आहे कारण उदय सामंत यांनीच या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांचा संप हा तुर्तास मागं घेण्यात आलेला आहे, मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपाच्या संदर्भात मला बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, त्यांची मागणी आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत। दरवाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत आणि तुर्तास त्यांनी संप मागं घेतल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यावेळेला फॉक्सकॉन संदर्भातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत, कारण फॉक्सकॉनचा प्रकल्प हा महाराष्ट्रात न आल्यामुळे आणि थेटपणे गुजरातला गेल्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे। सुमारे 1,60,000 कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय। हा प्रकल्प अहमदाबादला खेचून नेण्यात गुजरात सरकारला यश आलंय। हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावलाय। महाविकास आघाडी सरकारनं राज्यामध्ये गुंतवणूक आणलेली होती आणि सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यातून गुंतवणूक गेली असा टोला त्यांनी लगावला। हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला गुजरात सरकारनं 99 वर्षांच्या करारावरती 1 एकर जमीन मोफत देऊ केलेली आहे, तर शिवाय वीज आणि पाण्याचा 20 वर्ष सवलतीच्या दरात पुरवठा केला जाणार आहे। आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाही आहे। विश्वास या सरकारवर आहे का, कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे। आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याकडे ते गेली, पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे। आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली। 21 जानेवारी 2022 देखील आमची बैठक झाली ह्या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, ह्या फॉक्सकॉनच्या आणि वेदांताच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल। आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट्स देखील झाल्या, मग मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणा रिजनमध्ये असेल, आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडं त्यांचे काही एक्सपर्ट टीम्स असतील, कन्सल्टंट्स असतील, ते सगळ्यांनी येऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे हे सगळं गोळा करून कसं काय करता येईल, त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरलं होतं। दुःख याच गोष्टीचं आहे की
हा उद्योग ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती, 100% साइनिंग नंतर ठरत असतं, पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेटपणे आता सरकारवर टीका केलेली आहे। मुख्यमंत्री असू देत किंवा उपमुख्यमंत्री असू दे, त्यांना राज्यात सभा घेण्यापासून वेळच मिळत नसल्याचा घणाघात त्यांनी केला, तर महाराष्ट्राचा तोंडचा घास हिरावून नेण्यात आलेला आहे असं ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं। गुजरातच्या निवडणुका तोंडावरती आल्यानं महाराष्ट्रातील भाजप गुजरातचं हित जपण्यामध्ये व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे। 1,58,000 कोटी इतकं भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे। सुमारे 1,00,000 इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्रानं गमावल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर जयंत पाटील यांनी नेमकं काय ट्वीट केलेलं आहे त्यावरती एक नजर टाकूयात आणि कशा प्रकारे हा घणाघात केलेला आहे, कारण वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे 20 बिलियन डॉलर्स म्हणजेच 1,58,000 कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे। सुमारे 1,00,000 इतकी रोजगार क्षमता असलेला हा प्रकल्प महाराष्ट्रानं गमावला आहे। महाविकास आघाडीनं या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा केलेला होता आणि या कंपनीच्या शिष्टमंडळानं नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतलेली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्यानं पुन्हा एकदा गुजरातनं महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे। निवडणूक तोंडावरती आल्यानं महाराष्ट्रातील भाजप गुजरातचं हित जपण्यात व्यस्त दिसतीय। तर महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माफी मागतील का, असा थेट सवाल जयंत पाटील यांनी केलेला आहे। तर फॉक्सकॉन कंपनी संदर्भामध्ये एका बाजूला थेटपणे सरकारवरती हे आरोप होत असताना भाजपच्या आशिष शेलार यांनी देखील या संपूर्ण टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। फॉक्सकॉनचा वेदांता प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्यावरून शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे फडणवीस सरकारवर आरोप करत असतानाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आघाडी सरकारच्या काळामध्ये फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाला गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज की तुम्ही दिलं नाही, असा सवाल शेलारांनी ट्विटद्वारे केलाय। आघाडी सरकारच्या काळात फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाला गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज का देण्यात आलं नाही, असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलेले आहेत। तर मुस्लिम मुलीशी लग्न केलं म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या तरुणाचा शोध गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस देखील करत होते, मात्र अखेर तपासाअंती त्याची हत्या करण्यात आल्याचा थेटपणे जो आहे तो प्रकरण समोर आलेला आहे। श्रीरामपूर पुन्हा हादरलं, मुस्लिम मुलीशी लग्न, मुलीच्या नातेवाईकांकडून अपहरणानंतर हत्या, पोलीस तपासात गूढ उलगडलं, आता मृतदेह शोधण्याचं आव्हान। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर सध्या लव जिहाद सारख्या ताज्या घटनांनी चांगलं चर्चेत आहे। त्यातच आता भोकर इथल्या अपहरण झालेल्या तरुणीची अपहरणानंतर हत्या झाल्याचं समोर आलंय। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर इथल्या आदिवासी समाजातील दीपक बर्डे यांचं एका मुस्लिम युवती सोबत प्रेम होतं। मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता, तरीही या दोघांनी परस्पर लग्न केलं। याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळल्यावर त्यांनी दीपकला मारहाण केली। त्यानंतर दीपक बेपत्ता असल्यामागे घातपात झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला होता। 31 ऑगस्टला श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सगळ्या आरोपींना अटक देखील करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी अपहरणानंतर हत्येची कबुली दिली आहे। आरोपीच्या कबुलीच्या बाबतीत आपल्याला हे कळलं की त्याला
मारहाण करून त्यांनी कमलापूर बंधाऱ्यावरनं श्रीरामपूर तालुक्यातील त्याला गोदावरी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिलेलं आहे असं कळल्यामुळं आपण सध्या त्याची सर्च मोहीम सुरू केलेली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यातच भाजपचे आमदार नितेश राणेंनी मोठा मोर्चा काढत दीपकला शोधून काढा अशी मागणी केली होती. आणि या मोर्चात शेकडोच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी सातही आरोपींची कसून चौकशी केली आणि त्या चौकशीत आरोपींनी 31 ऑगस्टला दीपकला बेदम मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याकरता दीपकचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला अशी कबुलीही दिली आहे. मात्र नातेवाईक आणि ग्रामस्थांना अजूनही दीपक परत येईल अशी भाबडी आशा आहे. ज्यावेळेस आम्ही आक्रोश मोर्चा घेतला श्रीरामपूरमध्ये हिंदू संघटना बऱ्याचशा सहभाग झाल्या, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन जागा झालं जास्त, मग शोध मोहीम चालू झाली जास्त, त्याच्या आधी एवढं शोध मोहीम नव्हतीच. तरी अद्याप दीपकचा मृतदेह सापडला नसल्यानं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. सध्याला गोदावरीच्या नदीपात्रात युद्ध स्तरावर मृतदेहाचा शोध घेतला जातोय. मुस्लिम तरुणीशी विवाह करणाऱ्या दीपक बर्डेचा घातपात झाल्याचं स्पष्ट झालंय. आरोपींनी त्याची हत्या केली आणि त्याला नंतर गोदावरी पात्रामध्ये फेकून दिल्याचं पोलिसांच्या समोर आलेलं आहे. 7 आरोपी जवळपास या प्रकरणामध्ये अटक आहेत आणि आरोपींकडनं हा कबुली जबाब पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार पोलिसांची आता शोध मोहीम सुरू आहे. जवळपास 10 ते 15 पथक या गोदावरी नदीपात्रामध्ये त्याचा शोध घेत आहे. पोलिसांना अजूनही काही त्याचा पुरावा मिळालेला जरी नसला तरी आता आरोपींनी कबुली दिल्यामुळं या आरोपींवरती 302 गुन्हा दाखल होणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि त्यानंतरची मोठी आणि महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे नंदुरबार या ठिकाणाहून. नंदुरबारमध्ये देखील अशाच प्रकारे एका तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. मात्र या संदर्भामध्ये झालेल्या तपासावरती आपण समाधानी नसल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. नंदुरबारमधली ही घटना समोर आलेली होती कारण बलात्कार करून मुलीची हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली. शवविच्छेदन अहवालावरही आम्ही समाधानी नाही असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलेला आहे. तसंच वडिलांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो खड्ड्यात पुरून ठेवला आहे. 43 दिवसांपासून हा मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवला गेलेला आहे. आपल्या मुलीच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाईल आणि या गुन्ह्याचा छडा लागेल या आशेवरती आहेत. आजही पीडितेचं कुटुंब न्याय मिळेल या आशेवर मिठाच्या खड्ड्यात ठेवलेल्या पार्थिवाजवळ आस लावून बसलेले आहेत. या पीडित पित्याला न्याय मिळवून देण्यासाठी समस्त ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याच्या सूचना त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. सीआर नंबर 207/22 कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये मृताच्या नातेवाईकांनी जी माहिती दिली, जी माहिती उपलब्ध केली किंवा त्यानुसार जे काही त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये 354 हे एक वाढीव सेक्शन लावलेलं आहे. तर थेटपणे महाराष्ट्रामध्ये सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी यावेळेला परीक्षा दिलेली होती त्या 319 विद्यार्थ्यांना जे आहे ते अपात्र ठरवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोलापूरमधील मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजमधील 319 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सामूहिक कॉपी केल्याचा ठपका या विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं ही एकसारखीच आल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे कॉपी केल्याच्या ठपक्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. मात्र आता पुन्हा परीक्षा देण्याच्या सूचना MSBT मौलाना आझाद संस्थेला दिलेल्या आहेत. मात्र याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलेला आहे. हमारे ऊपर हम कॉपी वो कुछ नहीं करे फिर भी हमारे ऊपर कार्रवाई हुई. डिबार करे बिना मतलब के 319 बच्चों को डिबार करे. हम ये बारे में अभी आंदोलन निकाल कर हम मुंबई को जा रहे. जे समर 2022 जी परीक्षा झाली होती MSBT ने त्यामध्ये कॉपी झाली असं गृहीत धरून आम्हाला
एक वर्षासाठी डिबार करून झालेली परीक्षा रद्द करून परत एकदा परीक्षा द्या असा निर्देश त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे। तर हे आमच्यावर अन्याय करणारा आहे। 319 विद्यार्थ्यांना डिबार करण्यात आलंय, खरं ही अन्यायकारक कारवाई आहे। महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी कारवाई झाली नाही। मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेज बरोबर आणखी 4 कॉलेज या ठिकाणी सुद्धा कॉपीचा प्रकार झाला असं त्यांचा म्हणणं होता, परंतु 4 कॉलेजला त्या ठिकाणी डावलण्यात आलं आणि फक्त मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजवर कारवाई करण्यात आली, जेणेकरून अशा प्रकारची कारवाई झाली ही अन्यायकारक आहे। तर शिंदे समर्थक आमदारांच्या बैठकी संदर्भातली या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत, कारण अगदी काही क्षणामध्ये या बैठकीची सुरुवात केली जाणार आहे। येत्या काळातील दसरा मेळाव्या संदर्भामध्ये ही बैठक घेतली जात असल्याचं कळत आहे। तर मेळाव्याबाबतच्या जागेवरती देखील या बैठकीदरम्यान विचार केला जाणार आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। उदय, शिंदे समर्थक आमदारांच्या बैठकीला सुरुवात होती अगदी काही क्षणामध्ये, बैठकीचा मूळ मुद्दा नेमका काय आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडते आहे। महिला आर्थिक विकास मंडळ इकडे ही बैठक होत आहे। या बैठकीला शिंदे गटाचे सर्व आमदार खासदार पदाधिकारी जिल्हा प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये यंदाचा दसरा मेळावा कुठे आणि कसं घ्यायचं या संदर्भात महत्वाची योजना संदर्भात बैठक होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा घेण्यासंदर्भात ठाकरे गटाकडे देखील अर्ज मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेला, त्याबरोबर शिंदे गटाकडे देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तर दोन्ही गटाला अजून कुठलीही परवानगी मुंबई महापालिकेकडनं अधिकृत देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे अन्य पर्याय जागेचा आहे त्याची देखील चाचपणी सध्या सुरू आहे। त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल इथल्या मैदानात देखील शिंदे गटाकडनं दसरा मेळावा आयोजित करण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे। प्रत्यक्षात आज काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। ही आजची बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे दसरा मेळाव्यासाठी, आणि याच बैठकीमध्ये दसरा मेळाव्याच्या एकूणच सर्व नियोजनावरती अंतिम शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येत आहे। धन्यवाद उदय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बैठकीवरती आपलं लक्ष असू द्या, निर्णय नेमका काय घेतला जातो यावरती देखील न्यूज 18 लोकमतचं लक्ष असेलच। 1 किलो मीठ हे तब्बल 12,000 रुपयांना विकत घेतल्याचा प्रकार घडलेला आहे। बुलढाण्यामधील मेहकर तालुक्यामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे, कारण त्या ठिकाणी मिठाला मिळालेला 12,000 रुपयांचा भाव ही यावेळेला चर्चेची बाब ठरताना दिसते। तर नायगाव दत्तापूर इथल्या हनुमान मंदिरात पूर्वीपासून आषाढी एकादशीला एक महिना पोथी पारायण्याची परंपरा आहे। तर त्याच ठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते। गणेश विसर्जनावेळी समाप्ती म्हणून गावातून गहू तांदूळ याच्यासह इतर साहित्य जमा करण्यात येतं आणि त्याचा भंडारा करण्यात येतो। विसर्जनानंतर भंडाऱ्यातील उरलेल्या साहित्याची सर्व गावकरी मिळून बोली लावतात। यंदाही उरलेलं साहित्य विकत घेण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली होती। या लिलावात एका भाविकानं 1 किलो मीठ तब्बल 12,200 रुपयांना विकत घेतलेलं आहे। या बोलीतून आलेल्या रकमेचा वापर इथल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात येतो। तर बोली लावण्याची ही 170 वर्षांची परंपरा आजही कायम। पंढरपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलेलं होतं। यावेळेला हे आंदोलन करत असताना थेटपणे मुख्यमंत्र्यांसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला हे निवेदन सादर करण्यात आलेलं होतं। पंढरपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं झालेलं हे आंदोलन चर्चेचं ठरलं, कारण या आंदोलनातील आंदोलकांनी चक्क डमी मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन सोपवलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजकीय दौऱ्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास अडचणी येत आहेत। याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या डमी मुख्यमंत्र्यांना हे प्रतिकात्मक निवेदन स्फूर्त केलं। सगळ्या प्रयत्नांमधून त्यांना जाग येऊन ओरिजिनल मुख्यमंत्री काहीतरी निर्णय घेतील। सध्या लंपी रोगाची लस ही शुल्क आकारून दिली जाते। सध्या पशुधन वाचवणं गरजेचं असताना त्या लंपी रोगाच्या लसीवर देखील शुल्क लावण्याचं पाप सरकार करतं आहे। कुठंतरी ती लस निःशुल्क करा। अतिवृष्टीमुळे जिथं जिथं त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिथली तिथली त्वरित पंचनामे करून तिथल्या लोकांना त्वरित मदत द्या ही मागणी घेऊन आज आम्ही डमी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे।
त्यानंतरची बातमी बीडच्या आष्टी या ठिकाणची, कारण त्या ठिकाणचे रस्ते अक्षरशः नकाशावरून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कारण यापूर्वी असलेल्या देवस्थान आणि त्या ठिकाणी असलेल्या वक्फ बोर्डाच्या त्या ठिकाणी जमिनी ज्या आहेत त्या लाटण्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर ही घटना समोर आलेली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शासकीय नकाशावरील रहदारीचे रस्तेच गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थान आणि वक्फ बोर्डानं जमीन लाटल्यानंतर आता रहदारीच्या रस्त्यावरती भूमाफियांची वाकडी नजर पडलेली आहे. भूमाफियांनी रस्त्याचे बोगस कागदपत्र तयार करून जमीन लाटल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं लोकांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे. अडवलेला रस्ता तत्काळ मोकळा करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केलेली आहे. पूर्वीच मी स्वतः तहसीलदार यांना तिसऱ्या महिन्यात मार्च महिन्यात मी निवेदन दिलेले होते आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते खुले करण्याबाबत. परंतु माझ्या माहितीस तो आतापर्यंत आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते खुले झालेले नाही. तरी मेहरबान तहसीलदार साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन सरकारी रस्ते खुले करावेत अशी माझी मागणी आहे. त्यानंतरची बातमी आहे पुणेकरांसाठी, कारण पुण्यामध्ये असलेला चांदणी चौकातील पूल हा येत्या 18 सप्टेंबरला पाडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि या समस्येकडे अनेक वेळेला पुणेकरांनी देखील लक्ष वेधलेलं होतं. त्यामुळे पुण्यातील चांदणी चौकातील पूल हा येत्या 18 सप्टेंबरला पाडण्यात येणार आहे. चांदणी चौकातील NDAकडून बावधानकडे जाणारा हा पूल पाडण्याची तयारी आता नॅशनल हायवे अथॉरिटीकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तर यासंदर्भात थेट पुलाच्या परिसरातून जे आहे ज्या ज्या वेळेला आढावा घेण्यात आलेला होता त्या त्या वेळेला त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. भुसावळ आणि जळगावकरांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, कारण कोरोना काळामध्ये बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा ही आता पूर्ववत होणार आहे. कारण भुसावळ आणि जळगावकरांसाठी महत्त्वाची असलेली आणि कोरोनामुळे गेल्या 2.5 वर्षांपासून बंद असलेली भुसावळ देवळाली पॅसेंजर ही येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होत असल्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र पॅसेंजरला रेल्वे प्रशासनानं एक्सप्रेसचा दर्जा देऊन तिकीट दरात तब्बल 40% वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागेल. प्रवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या राज्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या. तर आजच्या मुलुक महाराष्ट्रमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.